नमस्कार, आयुर्वेद खजाना यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, आज मी तुम्हाला कळुसल्याच्या वेलीची ओळख करून देणार आहे व याचे उपयोग सांगणार आहे. आपल्याला जी वेली दिसते, हे जे आपल्याला फळं हे फुलं जे लागलेले दिसतात, याला कटुला किंवा कळुसला या नावाने ओळखले जाते. हे असे फुलं लागलेले आहेत, बघून घ्या. मित्रांनो, याच्यात नरमादा असते. हे नरमादा दोन्ही कंद खूप उपयोगाचे असतात. त्यातून हा मादा कळुसला आहे, याला कटुला कळुसला म्हटल्या जातं. तर याची भाजी अत्यंत पौष्टिक असते. याच्या भाजीच्या सेवनाने आपल्या शरीरातली जे विटामिन प्रोटीनची कमतरता असते ती भरून निघते. तसंच मित्रांनो, हे अत्यंत शक्तिवर्धक आहे. तर ही भाजी आवर्जून तुम्ही खा. वर्षातून किमान 2-4 वेळा तरी या कळुसल्याच्या फळाची भाजी आपण खाल्लेली पाहिजे. हवा हे बघा, शहरामध्ये सुद्धा हे मार्केटला फळं बहुतेक उपलब्ध असतील. हे किती छान कटुले लागलेले आहेत. मित्रांनो, ही एक वनस्पती अशी आहे की याचे कंदसुद्धा कामात पडतात आणि याचे फळं याची पूर्ण वेलच कामाची आहे. तर मित्रांनो, याचा जो कंद असतो तो खूप मोठा असतो. वरून मोठा आणि जमिनीच्या भागाकडे हा वाघाच्या नखाप्रमाणे याचा कंद असतो. यातून जो नर कटुल्याचा कंद असतो तो सापाच्या विषाला दूर करतो. याचा पुढचा व्हिडिओ मी तोच बनवणार आहे. तर हे बघा, याची वेल आपण नीट बघून घ्या. मी तुम्हाला याची पूर्ण वेलच काढून दाखवतो. हे बघा, याची पूर्ण वेलच आहे. तर मित्रांनो, याच्यामध्ये जमिनीमध्ये याचा कंद असतो. हा कंद तुम्ही जर 3 ग्रॅम सकाळ संध्याकाळ जर याचं सेवन करता, याच्या चूर्णाचं जर सेवन करता, तर आपला मधुमेह डायबिटीज हा आजार काही दिवसातच दूर होतो. तसंच मूतखळ्यावरसुद्धा ही वनस्पती खूप उपयोगी आहे. तर काय करायचं आपल्याला, या कळुसल्याचा कंद काढायचा आहे आणि याचे चूर्ण करून, याचे चूर्ण 3 ग्रॅम किंवा 2 ग्रॅम या मात्रेत आपल्याला घ्यायचे आहे. 14 दिवसामध्ये मुतखळा सुद्धा तुटून फुटून बाहेर निघतो. पोटाचे जेवढेही विकार असतील, लिव्हरवर सूज असेल किंवा लिव्हरमध्ये इन्फेक्शन झालेलं असेल, तर मित्रांनो, या कळुसल्याच्या कंदाने, या कटुलाच्या कंदाने ते सुद्धा दूर होईल. पोटाच्या विकाराची तर रामबाण वनस्पती आहे. आपण या वनस्पतीला नीट बघून घ्या. तसंच मित्रांनो, वनस्पती रक्तशोधक असून विषविरोधी आहे. यातून जो नर कांदा असतो, जो नर कटुला असतो, याला हिंदीमध्ये कंकोडा करेलासुद्धा म्हटल्या जाते. तर मित्रांनो, तो जर किती काही मोठा साप चावला असेल तर त्या सापाच्या विषालासुद्धा दूर करतो. यानंतरचा जो व्हिडिओ येणार आहे तो व्हिडिओ बहुतेक नर कटुल्याचाच येणार आहे. तर आपण त्या व्हिडिओला पाहण्यासाठी विसरू नका. आपण याची नीट ओळख करून घ्या. याच्या फळाची भाजी, या कळुसल्याची भाजी आपण आवर्जून खा मित्रांनो. खूप पौष्टिक असते ही भाजी. हवा हे बघा, याला हे असे फुलं लागलेले आहेत. दाखवा तर 1-2 कटुले तोडून. याची कटुले मी तुम्हाला तोडून दाखवतो झाडाचे, म्हणजे तुम्हाला याच्या फळाचीसुद्धा ओळख होईल. हे बघा, बऱ्याचशा खेडोपाडी गावामध्ये तसंच शहरामध्ये सुद्धा हे भाज्या उपलब्ध होतात. जुने लोक हे भाज्या खात होते आणि धष्टपुष्ट राहत होते, परंतु आता आम्ही या भाज्यांना विसरत चाललो. तर हे बघा मित्रांनो, एक वेळा पुन्हा या वनस्पतीचं नाव सांगतो. याला काही भागामध्ये कटुला, काही भागामध्ये कळुसलं, तर काही भागामध्ये कंकोडा, वाघनखी सुद्धा या वनस्पतीला म्हटल्या जाते. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.